हेलो, हाय। हाय। हाँ मैं तो जेवणात आहे। हाँ मैं तो जेवणात आहे। जेवणात आहे? आता सगळे थकलेत, आता आम्ही थकलो आहे ना, आमचा नाही सगळ्यांचे टाइम चेहरे आहे आता असे हे झालेत थकल्यासारखे। आणि आम्ही डायरेक्ट खायला बसलो आहे। बॅटरी संपलेली म्हणजे आणि चांगलं चांगलं म्हणजे लाइटिंग राहिली करायची रात्रीची। डिझनीमध्ये एवढी मस्त रात्रीची लाइटिंग होती, पण आणि आमच्या मेन मोबाईलने धोका दिला आणि दर्शीलचं स्वप्न एक पूर्ण झालं। लास्टला जातात ना स्टेफन जाता जाताच मिक्की निघताना भेटला, गेटवर मिक्की भेटला दर्शीलला। त्याचं मिक्की खूप भेटला। त्याची खूप इच्छा होती मिक्की भेटावं म्हणून। दर्शील शो कसा होता? जकास कसा होता शो? कुठला शो? यानी मिक्की कुठला मिक्की शो? सोबत कुठला शो? मिक्की सोबत माझा जो फोटो होता तोचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। लाइटिंग शो ना, फोटो आपण लाइटिंग लेजर शो, लाइटिंग शो मस्त एकदम एक नंबर। एक नंबर झकास। लेजर 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 शो नव्हता तो, लेजर लेजर गेम होता झकास। जो शो होता ना तो लेजर शो होता आणि त्याच्यासोबत फायर वर्क होते, त्याला बोलतात इल्युमिनेशन शो। सांगा आता तुम्ही सांगा एक्सपिरियन्स तुमचा। तेच सांगते, लेझर शो एकदम म्हणजे लेझर गेम शोज शो तो छान होता। त्यात पॉइंट होते, किती कुणी पॉइंट केले ते आणि आजी जिंकली। सगळ्यात जास्त मी पॉइंट केले 22,500 आणि सगळ्यात कमी दर्शीलचे 1,200 ना, 1,200 मग 1,200 1,200 एवढे केले। मस्त वाटलं, ते पण गेम इतका छान होता, इतका सुंदर होता की कधी बघितला पण नाही म्हणजे असं माहित पण नाही। आणि छान होता असा। एक जी राईड होती ती एकदम अशी झूम करून टॉपला जाते, जास्तीत जास्त किती फ्लोअर असतील टॉप ते 12 असतील नाही ते ना 8 फ्लोअर असतील। हॉरर शो नाही नाही तो आला जिथे आजीने आली ती 8 फ्लोअर च असेल आणि 8 फ्लोअरच्या आम्ही वर गेलो टॉपला आणि नंतर जेव्हा खाली झालं तेव्हा एकदम असं उलट झालेलं। अशी अशी गाडी नॉर्मली अशी चालते, अशी 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 वरती गेली आणि जेव्हा खाली यायचं होतं तेव्हा अशी झाली पूर्ण अशी म्हणजे डोक्यावर। आणि ते पण स्पीडने, कितल्या स्पीड कितले किती स्पीड होत त्याला 120 जास्त किलोमीटर पर आवर असेल। आणि आता फायनल आणि ह्याचा लाइटिंगचा शो एकदम भारी एकदम भारी एकदम भारी म्हणजे काय तोडच नाही इल्युमिनेशन शो त्याला तोच। आणि शेवटी ते असं वाटत कि ते काय पब्लिक होती ना मस्त, नुसतं पूर्ण माणसं कोण माहित नाही पण आम्ही तरी पूर्ण आमचं स्वतःच भान हरपून स्वतःच अस्तित्व हरपून ते शो बघत होते। इतका सुंदर शो झाला आणि आता असं वाटतंय की प्रत्येकानं एकदा तरी डिझनीलँड बघावं लाइटिंगच्या शो। सगळ्यात पहिली जी राईड होती हॉरर ऑफ द टेरर जी होती त्याच्यात एका लिफ्ट मध्ये बसवणार ते लोक आणि सांगायचं ना त्याचा व्हिडिओ आहे ना आपल्याकडे सांगायला काय स्टोरी सांगून ते सगळे राईड तयार आहेत। हॉररची पण स्टोरी त्या मुलीची छोट्या मुलीची हॉरर ऑफ द टेरर सारखा एक पिक्चर आहे कुठला तरी पण तसं सेम टू सेम पिक्चर नाही केलाय। आम्हाला एका लिफ्ट मध्ये बसवलं हॉरर ऑफ द टॉवर हॉरर ऑफ द टॉवर हॉरर ऑफ द टॉवर हॉटेल हॉरर ऑफ द हॉटेल टॉवर जे असेल त्याच्यात काय केलं आम्हाला लिफ्ट मध्ये बसवलं समोर एक मुलगी आली भूत भूत ती कशी येत होती ना आणि ती काय काय बोलत होती जर तुम्ही ओरडलात तर तुम्ही वर जाल आणि खाली जाल। ते कसलं दर्शील उडव सगळेजण उडव त्याने दर्शीलला आम्ही असं घट्ट पकडून ठेवलं होतं आणि आम्हाला दहाव्या फ्लोअर वरला घेऊन गेले 12 12 12 फ्लोअरला स्पीडने
टॉपला आणि मग नंतर हे दाखवलं बाहेरचा नजारा आणि नंतर थडा खाली येतात अंधार आणि ते पण काहीच नाही दिसत होता अंधार पूर्ण अंधार खाली येताना अक्षरशः सीटच्या वर एवढ्या स्पीडने खाली यायचं होते म्हणजे आम्ही एवढे हे केलेत ना ऍडव्हेंचर त्याच्यामध्ये आज जे केले ते भरपूर मस्त होते बाकीचे आम्ही केले नाही राईड्स कारण आम्ही ऑलरेडी ते सगळे भरपूर केलेले होते राईड्स छोटे मोठे होते ते आम्ही केले नाही कारण भरपूर लाईन 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 आणि मग बाकी राईड्स एसएल वनला बाकीचे काही नव्हतं पण जी मेन वाली जी म्हणजे मेन राईड आहे ती आमच्याकडून झाली नाही रोलर कोस्टर कारण की मध्ये आम्ही बसलो गाडीमध्ये पण काहीतरी एक हादसा झाला हादसा नाही नंतर काहीतरी झालं तिथे मग त्यांनी ते बंद करून टाकलं आणि आम्हाला सांगितलं की तिकीट घ्या जे जे गाडीत बसलेली ती तिकीट घ्या आम्हाला तिकीट दिली आणि पुन्हा या बोलले पण आम्ही गेलो नाही ते करायला सगळ्यांना त्या लोकांनी काढलं सगळ्यांना जे जे होतं ते चालेल जर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आताचा व्हिडिओ आम्ही खूप एन्जॉय केलाय तर आता सगळ्यांना बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आणि आजीचं म्हणणं आहे की सगळ्यांनी डिस्नीलँड बघावं नाही मध्ये परेड पण झाली परेड झाली हो खरं परेडच लक्षातच नाही परेड एक इतकी मस्त परेड वा वा मस्तच खूप छान झाली परेड भारी होत खरं एकदा तुम्ही तारक मेहता बघा आणि नंतर डिस्नीलँड बरोबर त्यामध्ये सगळं आहे तारक मेहता मध्ये सगळं आहे डिस्नीलँडचा शो नक्की बघा बरोबर आम्ही बघितलं हो बरोबर म्हणजे ते आम्ही सिरियल मध्ये तर अगोदर बघितलं पण सिरियल मध्ये बघताना जसं वाटतं शॉपिंग पण मस्त होऊ शकते ज्यांच्याने जर एवढे आडे असतील त्यांनी शॉपिंग पण करताना ऍक्च्युली बघताना एवढं छान वाटतं ना की खरंच वाटतं की आपण कुठे आलोय काय बघतोय मस्त एकदम त्यामुळे सगळ्यांनी कुणी ज्याला शक्य आहे त्यांनी कमीत कमी एकदा डिस्नीलँडला भेट द्यावी ज्यांना शक्य आहे त्यांनी बाय 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 गुड नाईट.